नमस्कार मी नितीन वाघ आजच्या फिल्मी फ्रायडेमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो काही महिन्यांपूर्वी विकी कौशलने त्याच्या अकाउंट अकाउंटवरून एक पोस्टर शेअर केलं होतं ज्या तो एका लष्करी अधिकाऱ्याच्या वेशात होता आणि तो लष्करी अधिकारी होता सॅम माणिकशॉ अगदी दोन चार दिवसांपूर्वीच या सिनेमाचं टीझर प्रदर्शित झालंय ज्याला रसिकांचा अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळालाय आपण जर काही टीझर बघितलं नसेल तर हे टीझर युट्यूबवर जाऊन जरूर बघा आपल्याला नक्की आवडेल आता मुख्य मुद्दा हा आहे की नेमके हे माणिक शॉक कोण होते आणि त्यांना सॅम बहादूर का म्हणायचं तर आजच्या फिल्मी फ्रायडेमधून आपण हेच जाणून घेणार आहोत मित्रांनो या सॅम माणेकशॉ यांचा जन्म तीन एप्रिल एकोणीसशे चौदा रोजी अमृतसर इथं एका पारशे कुटुंबात झाला होता आणि त्यांचं संपूर्ण नाव होतं सॅम हॉमूर्सजी फर्मजी जमशेदजी माणेकशॉ या सॅम यांनी एकोणीसशे बत्तीसच्या सुमारामध्ये ब्रिटिश इंडियन आर्मीची जेव्हा पुनर्रचना झाली होती त्यावेळेला डेहराडूनला एक अकॅडमी ओपन केली गेली होती जिचं नाव होतं इंडियन मिलिटरी अकॅडमी या अकॅडमीची जी पहिली बॅच होती त्यातले एक विद्यार्थी होते सॅम मानिक शॉप ट्रेनिंग घेतल्यानंतर एकोणीसशे पस्तीस साली ते सेकंड लेफ्टनंट म्हणून ब्रिटिश आर्मीत जॉईन झाले पुढे त्यांनी आपल्या कर्तबगारीने एक एक पायरीवर चढत गेले आणि एकोणीसशे बेचाळीस साली फेब्रुवारीमध्ये ते बर्मामध्ये म्हणजे बर्मा म्हणजे ब्रह्मदेश ज्याला आपण म्यानमार म्हणून ओळखतो तिथे ब्रिटिश आर्मीतर्फे युद्ध लढायला गेले त्यावेळेला दुसरं महायुद्ध चालू होतं आणि तिथल्या सिटँग ब्रिज इथे जी लढाई झाली होती त्या लढाईमध्ये ते जबर जखमी झाले होते त्यांना तब्बल नऊ गोळ्या लागल्या होत्या आणि अतिशय वाईट अवस्था त्यांची होती वाचण्याची शक्यताच नव्हती त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं गेलं आणि तिथे ते बेशुद्ध होते ऑलरेडी जेव्हा ते शुद्धीत आले तेव्हा त्यांना विचारलं गेलं की नेमकं काय झालंय तर तेव्हा त्यांची विनोदबुद्धी ही त्या क्षणीही जागृत होती त्यांनी सहज म्हटलं काय नाही मला एका गाढवाने लात मारली असे हे सॅम पुढे जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर काश्मीर संस्थान भारतात विलीन झालं नंतर, नंतर हैदराबाद संस्थानावर कारवाई झाली या सगळ्या घडामोडींमध्ये हे सॅम सहभागी होते आणि एकोणीसशे बासष्ट साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केलं आणि युद्ध घडवून आणलं त्यामध्ये दुर्दैवानं आपला पराभव झाला त्यावेळेला आसाम आणि मेघालय अरुणाचल प्रदेश या सगळ्या भागांमध्ये जे लष्कर होतं त्याचं मनोधैर्य प्रचंड खचलं होतं आणि त्या सगळ्या लष्कराचं मनोधैर्य वाढवण्याचं मोठं काम या सॅम यांनी केलं शिवाय जेव्हा ते पूर्व विभागाचे प्रमुख झाले त्यावेळेला नागालँडमधली परिस्थिती अतिशय चिघळली होती आणि तिथेही त्यांनी आपल्या कर्तबगारीने सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली होती याचं सगळं श्रेय त्या वेळेला सॅम यांना दिलं गेलं या सॅम यांच्या कारकिर्दीवर कळस चढला तो एकोणीसशे एकाहत्तर साली तेव्हा ते, ते लष्कराचे प्रमुख होते आणि त्यावेळेला पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताचा जो बांगलादेश आहे त्यावर पश्चिम पाकिस्तान म्हणजे आताचा पाकिस्तान प्रचंड अन्याय अत्याचार करत होता आणि दिवसेंदिवस हे अत्याचार वाढत होते आणि त्यांनी तिकडे लष्करी कारवाई करायलाही सुरुवात केली होती त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी लोकांचा लोंढा भारतात येत होता आणि ते म्हणजे लाखोंच्या संख्येने असल्यामुळे एवढ्या लोकांना सामावणं शक्यच नव्हतं त्या काळी त्यामुळे त्यांना रोखणं अत्यंत आवश्यक होतं आणि दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत चालली होती तर अशा परिस्थितीमध्ये भारताने या युद्धामध्ये निर्णायक निर्णय घेणं आवश्यक होतं पण याच्यामध्ये दोन अडचणी होत्या खर तर तीन अडचणी होत्या एक तर जर का हे युद्ध लढलं आपण तर त्यावेळेला कदाचित आपल्याला दोन्ही फ्रंटवर लढावं लागणार होतं म्हणजे पूर्व सीमेवर भारताशी पाकिस्तानचं युद्ध असं सुरू झालं असतं आणि पश्चिम सीमेवर जिथे आता सध्या पाकिस्तान आहे तिकडे आपल्याला लढू लागाव लागलं असतं कदाचित दुसरी शक्यता अशी होती की जर हे युद्ध वेळीच रोखलं गेलं नव नसतं थांबलं नसतं था। तर चीन कदाचित पाकिस्तानच्या बाजूने उतरला असता आणि आपल्याला वेढलं गेलं असतं तिसरा एक मुद्दा यात असा होता की दिवसेंदिवस अमेरिकेचा दबाव वाढत चालला होता आणि अमेरिका वारंवार सूचना पण देत होत्या की भारताने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये म्हणून त्यामुळे समजा आपण भारताने हस्तक्षेप केला तर कदाचित हे आपल्या अंगलेटीस येऊ शकलं असतं अमेरिका पुन्हा पाकिस्तानच्या बाजूने त्यांना मदत केली असती ते अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेणं आवश्यक होतं आणि त्यावेळेला इंदिरा गांधींनी दिल्लीमध्ये एक मिटिंग बोलवली तिकडे अनेक लष्करी अधिकारी आणि आपले हे सॅम सुद्धा तिकडे होते त्यावेळेला त्यांनी निर्णय त्यांनी इंदिरा गांधींनी सांगितलं की युद्ध करायचंय लष्कर पाठवायचं तर काय करायचं तेव्हा सॅम यांनी ठाम शब्दात नकार दिला ही गोष्ट आहे एप्रिल एकोणीसशे एकाहत्तर मधले आणि त्यांनी सांगितलं की लष्कर इतक्या घाईने कारवाई करणार नाही आम्हाला थोडा वेळ हवा आणि मध्ये पाऊस पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे बांगलादेशमध्ये म्हणजे त्यावेळेच्या पूर्व पाकिस्तानमध्ये ब्रह्मपुत्रा नदी आणि ब्रह्मपुत्रा त्या देशामध्ये काय मोठ्या प्रमाणावर विध्वंस पावसाळ्यात घडवून आणते हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे त्यामुळे कदाचित आपण लष्करी कारवाई करू आपण त्यात फसू शकतो अशी शक्यता सॅम यांनी मांडली शिवाय जर का आपण सगळे संसाधनं वापरलीत लष्करासाठी म्हणजे रेल्वे असतील किंवा सगळ्या प्रकारची वाहतूक व्यवस्था तर इतर दळणवळण आणि धान्याची व्यवस्था कोलमडू शकते या सगळ्या गोष्टींचा विचार करून सॅम यांनी काही महिने थांबायचं सांगितलं ले, तोवर लष्करालाही उत्तम तयारीसाठी वेळ मिळेल इंदिरा गांधींनी त्यांचा निर्णय मान्य केला आणि ही मोहीम पुढचे सहा सात महिने स्थगित केली आता या दरम्यान लष्कराने सगळ्या बाजूंनी तयारी करून ठेवली होती पण पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ब्युरोला यातला छोटीशी बाब पोहोचू दिली नाही त्यांच्या गुप्तहेर संघटना कंप्लिटली अपयशी ठरल्या होत्या आणि डिसेंबरमध्ये भारतीय सैन्याने या पूर्व पाकिस्तानमध्ये आपलं सैन्य पाठवलं आणि हल्ला केला आता हे अगदी कमी दिवसांमध्ये हे युद्ध संपवणं आवश्यक होतं कारण मगाशी जे मी सांगितलं तेच की एकतर पाकिस्तान पश्चिम सीमेवरून हल्ला करू शकलं असतं जास्ती दिवस चाललं असतं तर चीन त्यांच्या मदतीला आला असता आणि भारताला बजावूनही भारत या सगळ्या युद्धामध्ये हस्तक्षेप करतो हे पाहून कदाचित अमेरिकाही अमेरिकेनेही का काही कठोर निर्णय घेतले असते या सगळ्यांचा विचार करून शॉ यांनी संपूर्ण व्यूहरचना रचली होती आणि हे युद्ध आ, अगदी कमी दिवसात म्हणजे चौदा दिवसातच पाकिस्तानला गुडघे टेकवायला भाग पाडलं आणि पाकिस्तानी लष्कर शरण आलं आणि हे युद्ध थांबलं त्यामुळे या युद्धाचा जो शिल्पकार आहे तो आहे फिल्ड मार्शल सॅम मानिकशॉ आता ही थोडक्यात त्यांची कारकिर्द आपण सांगितली त्यांच्या या कारकिर्दीला अं सलाम म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे दोन पुरस्कार वेळोवेळी देऊन सन्मान केलाय त्यांचा अं यांनी जवळपास पाच युद्धांचा अनुभव फील्ड मार्शल यांना होता म्हणजे दुसरं महायुद्ध होतं त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस सोबतचं पाक युद्ध होतं त्यानंतर एकोणीसशे बासष्टचं चीन युद्ध होतं एकोणीशे पासष्टचं पुन्हा पाकिस्तान सोबतचं युद्ध आणि एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध म्हणजे पाच पाच युद्धाचा अनुभव सॅम यांना होता सॅम यांचे काही गुण होते ज्यामुळे ते अत्यंत लोकप्रिय ठरले आणि ज्यामुळे त्यांना आपल्या सगळ्या कामामध्ये यश मिळालं ते म्हणजे लष्करातल्या छोट्या थरापासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांशी ते अगदी मन मोकळेपणाने संवाद साधायचे त्यासोबतच त्यांच्या निर्णयांमध्ये अत्यंत पारदर्शकता असायची आणि ते पटकन निर्णय घ्यायचे त्यात घोंगड भिजत ठेवायचे नाहीत हो त्यांचा स्वभावही अत्यंत तसा करारी होता पण विनोद बुद्धी त्यांची प्रचंड जागृत होती त्यामुळे हो ते त्यांच्या प्रत्येक निर्णयाला त्यांचे जे सहकारी होते ते पाठिंबा देत गेले आणि त्यामुळेच त्यांना इतकं मोठं यश मिळू शकलं तर एकोणीशे एकोणसत्तर मध्येच हे लष्कर प्रमुख रिटायर्ड होणार होते पण भारत सरकारने त्यांना मुदतवाढ दिली आणि मग त्यांनी हे सगळ्या बांगलादेशच्या निर्मितीमध्ये मोठा हातभार लावला एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये भारत सरकारने त्यांना लष्करातलं सर्वोच्च पद बहाल केलं ते म्हणजे फिल्ड मार्शल आणि या पदावर ते आरूढ होणारे पहिलेच था भारतीय ठरले होते फिल्ड मार्शल आणि जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली आणि युद्ध थांबलं त्यावेळेला जेव्हा एक मोठा कार्यक्रम झाला त्यावेळेला ते त्यांनी स्वतः त्याचं क्रेडिट न घेता मोठेपणा न घेता त्यांनी पूर्व विभागाचे जे लष्करी अधिकारी होते त्यांना तिथे पाठवलं त्यांना तो सन्मान घेऊ दिला यावरून त्यांचं मन किती मोठं होतं याचाही अंदाज आपल्याला येतो निवृत्तीनंतर केंद्र सरकारने त्यांना अनेक पदांचं पद देऊ केलं म्हणजे अनेक राज्यांचं राज्यपाल पद देऊ केलं वेगळ्या संस्थांचं संस्थांची पद देऊ केली पण त्यांनी ती सगळी नाकारली आणि महत्वाच्या ज्या काही संस्था होत्या खासगी तिथल्या संचालक पदांवर किंवा त्या कमिटीमध्ये त्यांनी आपली छान काम केलं तिथल्या मॅनेजमेंटचं त्यांचं कौशल्य त्यातनं दिसून आलं एवढ्या सगळ्या कारकिर्दीमध्ये किंवा निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी एकही वादग्रस्त किंवा कुठलंही एखादं वादग्रस्त त्यांनी वक्तव्य केलं नाही के किंवा कुठलाही डाग त्यांच्या व्यक्तिमत्वावर लागला नाही अत्यंत निर्मळ त्यांचं मन राहिलं त्यांची कारकीर्द राहिली मात्र दोन हजार सात साली एक घटना घडली होती ती अशी होती की पाकिस्तानी फिल्ड मार्शल जे होते अयूब खान यांचे जे चिरंजीव होते त्यांनी यावर एक आरोप असा केला होता की जेव्हा एकोणीसशे पासष्ट सालचं भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं त्यावेळेला फिल्ड मार्शल माणिक शॉ यांनी तब्बल वीस हजार रुपयांची लाच घेतली होती आणि त्या बदल्यात पाकिस्तानला काही भारतीय सिक्रेट्स दिले होते असा आरोप त्यांनी केला पण भारतीय डिफेन्स युनिटने हे सगळे आरोप निराधार ठरवले आणि फक्त एक चर्चेत येण्यासाठी यांनी हे विधान आहे असं जाहीर केलं आणि भारताने मोठ्या प्रमाणात सगळ्याच पक्षांनी याच्या विरोधात म्हणजे पाकिस्तानच्या या, या विचारसरणीची सरणीवर प्रचंड टीका केली आणि त्यांना अजिबात थारा दिला नाही असंही सांगण्यात येतं की एकोणीसशे त्र्याहत्तर पासून त्यांनी जे फिल्ड पद सांभाळलं त्यानंतर त्यांना अलाउन्स दिला गेला नाही आणि जेव्हा ए पी जे अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा त्यांनी एक पॉईंट तीन कोटी एक लाख एक कोटी तीस लाखांचा चेक यांना दिला आणि सगळा अलाउन्स तीस वर्षातला जो त्यांनी ती भरपाई केली या महान लष्करी अधिकाऱ्याचा भारताच्या सुपुत्राचा सत्तावीस जून दोन हजार आठ मध्ये मृत्यू झाला तेव्हा ते, ते तामिळनाडूला राहत होते त्यामुळे तिकडेच त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांचं ते वय होतं चौऱ्याण्णव आणि मृत्यूच्या आधीचे त्यांचे शेवटचे शब्द होते त्यांना विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय तेव्हा त्यांचं ते बोलणं होतं त्यांना सांगितलं की आय एम ओके सो या सगळ्या आपल्याला एक अंदाज होतो या व्यक्तिमत्वाचा की केवढा पॉझिटिव्ह आणि केवढा ऊर्जेने भरवलेला okay� हा माणूस होता मात्र जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा केंद्र सरकारने नॅशनल दुखवटा जाहीर न केल्याबद्दल अनेक वेळेला त्यांच्यावर टीका झाली या सगळ्या गोष्टींबद्दल पण काही चांगल्या गोष्टी अशा आहेत की त्यांच्या स्मरणार्थ काही जागा उभारल्या गेल्यात काही जागांना नावं दिली गेली त्यातलं एक महत्वाचं म्हणजे दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये एक द मॅनेक्शॉ सेंटर उभं केलंय अर्थात ते यांच्या स्मरणार्थच आहे सोळा डिसेंबर हा जो जाला आपने दिवस आहे ज्याला आपण विजय दिवस म्हणून साजरा करतो अ तो म्हणजे एकोणीशे एकाहत्तर साली जे आपण युद्ध जिंकलं त्याच्या स्मरणार्थ सगळं क्रेडिट ते यांचं मानेकशा यांना जात बँगलोर मधलं जे परेड ते ग्राउंड आहे त्याला मानेकशा यांचं नाव दिलंय त्यामुळे त्या ग्राउंडचं नाव आता द मानेकशा परेड ग्राउंड असं झालंय आणि इथं दरवर्षी कर्नाटक सरकार प्रजासत्ताक दिन साजरा करतं दोन हजार आठ साली नरेंद्र मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते गुजरातचे तेव्हा अहमदाबाद अहमदाबादमधला शिवरंजनी एरिया जो आहे तिथे जो फ्लाय झाला आहे त्यालाही यांचंच नाव दिलं गेलं आहे आणि पुण्यातल्या मेनकजी मेहता रोड जो आहे तिथे सॅम मानेकशॉ यांचा पुतळा उभा केला गेला आहे तर आजवर मानेकशॉ यांच्यावर खूप सारी पुस्तकं लिहिली गेली आहेत काही लेख सुद्धा लिहिले गेले आहेत पण अगदी फारच थोड्या चित्रफिती त्यांची उपलब्ध आहे त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व त्यांची कारकिर्द आपल्याला माहीत होते पण या सिनेमाच्या माध्यमातून मला असं वाटतं की या भारताच्या थोर सुपुत्राची माहिती त्यांचं कर्तृत्व आजच्या पिढीतल्या भारतीयांसमोर उलगडलं जाणार आहे त्यामुळे ही मला खूपच सकारात्मक बाब वाटते पर्सनली आणि या सिनेमामध्ये सॅम माणिकश्वा यांच्या आयुष्यातले काही महत्वाचे प्रसंग अधोरेखित केले जाणार आहेत त्यांच्या पत्नीची भूमिका सान्या मल्होत्राने केली आहे तर इंदिरा गांधींची भूमिका केली आहे फातिमा सना शेख हिने नीरज काबी यात जवाहरलाल नेहरूंची भूमिका करतायत आणि यातला जनरल याया खान म्हणजेच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख पाकिस्तानचे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांची भूमिका जिशान खान करणारे या सिनेमाला शंकर एहसान शंकर एहसान लॉय यांचं संगीत असणार आहे या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं तर आठ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आणि चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी या सिनेमाचं सगळं शूटिंग संपलंय भारतातले जयपूर कोलकाता पंजाब काश्मीर दिल्ली मुंबई अशा अनेक ठिकाणी या सिनेमाचं शूट झालंय खर तर सॅम मानिकशॉ यांच्याबद्दलचा या सिनेमाच्या माध्यमातून सॅम यांचं कर्तृत्व आपल्याला दिसणार आहेच पण याच्या आधीही काही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचा प्रयत्न झाला आहे आज तकने वंदे मातरम नावाचा एक शो केला होता ज्याच्यामध्ये अख्खा एपिसोड त्यांनी सॅम यांच्यावर केला होता त्यानंतर सलमान रजदी यांचं जे पुस्तक आहे मिड नाईट्स चिल्ड्रनमध्ये त्यामध्ये एक स्पेशल चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे सॅम अँड द टायगर त्यामध्ये सुद्धा सॅम यांचा उल्लेख आला आहे मला असं वाटतं की मेघना गुलजारे यांच्याकडून सॅम मानिकश्वा यांच्या कर्तृत्वाला हा एक सलाम आहे आणि त्यांच्या कार्याला एक ट्रिब्यूट आहे डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होतोय आत्ताच टीझर आलाय आणि टीझर लोकांना प्रचंड आवडतोय त्या अंदाजानुसार हा सिनेमा ही उत्तम असेल अशी एक अटकळ बांधण्यात येते मी तर हा सिनेमा बघायला जाणार आहे तुम्ही बघायला जाणार आहात की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सॅम यांच्याबद्दलची ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या एका विशिष्ट भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा फिल्मी फ्रायडे